भारत ट्वेंटी आहे तुम्हा सर्वांचं भारत ट्वेंटी फोर अपडेट मध्ये प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत चार शिरदवाड मधील चांदवली देवस्थान येथे लोकवर्गणीतून साकारणार सभामंडप स्लॅब कामाचा शुभारंभ संपन्न तालुका निप्पाणी येथील जागृत ग्रामदैवत हजरत चांदशपीर देवाच्या समोर भव्य सभामंडप लोकवर्गणीतून उभारण्यात येत आहे या सभामंडप कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला हजरत चांदवली दर्गा येथे दर्शनासाठी कर्नाटक महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात हे एक जागृत देवस्थान असल्याने अनेकांची श्रद्धा आहे या दर्गा परिसरात लोकवर्गणीतून सुमारे वीस लाखांपर्यंत भव्य असे मंडप उभारण्यात येणार आहे या मंडपाच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या मंडपासाठी शिरदवाड येथील समस्त धनगर समाज यांनी आठ लाख साठ हजार रुपयाची देणगी दिली आहे तर उर्वरित निधी हा लोकवर्गणीतून जमा करण्यात येत आहे दर्गाहाच्या सभोवताली दगडी सुंदर नक्षीकाम करण्यासाठी कोल्हापूरच्या भक्तांनी दहा लाख रुपयाचा निधी दिला आहे तर चांदपीर समोर असलेल्या बापूवाजा समाधीच्या बांधकामासाठी तात्यासाहेब पाटील यांनी संपूर्ण खर्च उचलला आहे या कामामुळे चांदपीर दर्गाहाच्या वैभवात आणखीन भर पडली आहे यावेळी बोलताना अण्णासाहेब पाटील म्हणाले की जानपीर दर्गा एक जागरूक देवस्थान आहे या भवनासाठी लोकवर्गणी जमा करण्यात येत आहे बोरगाववाडी शरदवाडतील भाविकांच्या मदतीने काम हाती घेतले आहे त्यामुळे भक्तांनी सरळ हाटाने मदत करण्याचं आवाहन त्यांनी केले आहे विठ्ठल बननने म्हणाले आमच्या समस्त धनगर समाजाने निसीम भक्तीने चांदपीर दर्गासाठी साडेआठ लाख रुपयाचा सा निधी देऊन सभामंडपसाठी हातभार लावला आहे यावेळी अनेक भक्तगण जीर्णोद्धार कमिटी व नक्षत्र मंडळाचे सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते कोल्हापूरहून भारत ट्वेंटी फोर अपडेटच्या जिल्हा प्रतिनिधी हुमायून नदाफ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद